खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी झालं. धरणातून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग थांबला. जायकवाडी धरण 90.88% भरलं. माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून 500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पावसामुळे लातूर जिल्ह्यातील टोमॅटो पिकाला मोठा फटका. शेतात पाणी साचल्यानं टोमॅटोसह भाजीपाल्यांचंही नुकसान. शेतकरी हवालदिल. अपात्र धाराविकरांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा. मिठागराची 256 एकर जागा हस्तांतरित करण्यास केंद्राची परवानगी. अपात्र रहिवाशांचं पुनर्वसन करण्यासाठी मिठागराची जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्यास मंजुरी. गणेशोत्सवापाठोपाठ येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाई खवा तूपसह खाद्यतेलांच्या मागणीत वाढ. भेसळ रोखण्यासाठी FDA सज्ज.